देशभरामध्ये कोरोना व्हायरसने तैमान घातले असतानाच महाराष्ट्र राज्य आणि देश लॉकडाऊनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन केलं आणि अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण व्यवहार आणि जे उद्योग धंदे आणि जे काही आहे सर्व बंद करण्यात आलं. मात्र जर आपण बघायला गेलात तर रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यामध्ये जो वारंगी पाने गावाला हद्दीमध्ये जो जोडणारा जो एकमेव ब्रिज आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वालू माफिया आपले वालू उत्खनन करत आहेत. आज जर आपण बघायला गेला तर या ब्रिजची आपण दैनंदिन अवस्था केली, त्यांच्या पायाखालची पूर्ण ते पिलर आहेत, या पिलरच्या खालना सुद्धा रेती खणून काढले, त्यामुळे या जो गावाला जो हा एकमेव जोडणारा जो आज रस्ता आहे हा रस्ता वाहून जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली. त्यामुळे जर का प्रशासनाने या गोष्टींकडे जर का गांभीर्याने लक्ष देऊन या जे वालू माफिया आहेत त्यांच्यावरती कडक कारवाई करावी असेल या ठिकाणच्या ग्रामस्थांची मागणी येत आहे. सुरेश शिंदे, मराठा तेज,